ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हरोली शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मेळावा, आगामी निवडणुकीसाठी सज्ज रहा। मुरलीधर जाधव। शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पंचायत समिती यड्रावचा मेळावा हरोली या ठिकाणी पार पडला। यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका संदर्भात तयारी व सज्ज राहण्याचे आवाहन कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी केले। यावेळी उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, पंचायत समिती सदस्य संजय माने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण, युवा सेना तालुका अधिकारी प्रतीक धनवडे, संजय गांधी निराधार समिती सदस्य अण्णासाहेब बिलोरे, युवा सेना उपतालुका अधिकारी प्रमुख वैभव गुजरे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख सारिका मडीवाळ व शिवसैनिक उपस्थित होते। मी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंपर्क अभियान राबवण्याचा सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करून कार्यक्रम करीत आहे। यामध्ये शिवसैनिक सदस्य नोंदणी असेल, वंदनीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या ज्या योजना राबवल्या त्या जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटनेमध्ये जी पदं रिक्त असतील ती पदं भरणे, शाखा प्रमुखांच्या नेमणुका, गटप्रमुखांच्या नेमणुका अशा विविध प्रकारचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत। जनतेच्या अशा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाल्यापासून वाढलेले आहेत आणि निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये हा मुख्यमंत्री ह्याच्या अगोदर कधी झाला नाही आणि असा कधी होणार नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं कधी पाहिलेला नाही। मित्रांनो, या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळामध्ये या महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा मुख्यमंत्री, 2 वर्ष सातत्यानं कोरोना आहे, 2 वर्ष 2 वादळंसुद्धा आली, ही वादळं असताना देखील माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं काम जनतेपर्यंत पोचावं हा उद्देश ठेवून माझा शिवसंपर्क अभियान या ठिकाणी सुरू आहे। निश्चितपणानं सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये हत्तीचं बळ आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा जो निरोप आहे मी सगळ्यांना सांगितलेला आहे आणि हाच निरोप जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे कार्यकर्ते तयार आहेत। नाहनकर न्यूज साठी हरोलीहून तुषार गुजरे।